हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल स्टैंडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट इंग्लिश, पेज नंबर 11। टॉपिक नेम इज 1.6। लुक लिसन एंड से। लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका, आणि एंड से म्हणजे म्हणा। लुक लिसन एंड से, पहा ऐका आणि म्हणा। लुक ॲट द पिक्चर अँड टेल। ॲक्टिव्हिटी फर्स्ट, लुक ॲट द पिक्चर म्हणजेच पिक्चर म्हणजे चित्र, चित्राकडे पहा। लुक पहा, अँड टेल आणि सांगा। पहा चित्रामध्ये, व्हॉट इज धिस? धिस इज बॉय। काय आहे? बॉय, B-O-Y, boy. What is this? This is bat, B-A-T, bat. What is this? This is ball, B-A-L-L, ball. What is this? This is bag, B-A-G, bag. B-O-Y, boy. B-A-T, bat. B-A-L-L, ball. B-A-G, bag. तर पहा इथे मध्ये सेंटरला काय लिहिलं आहे? What is this? This is कोणतं? हे कोणतं लेटर आहे? Small letter. कोणतं आहे पण? B. Yes, this is B letter. B for ball. B for boy. B for bat. B for bag. पहा या सर्व लेटर्स मध्ये स्टार्टिंग लेटर, सुरुवातीचे लेटर B आहे. पहा B, 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 B. तर हे सर्व B पासून चालू होणारे, सुरुवात होणारे शब्द आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये पेन्सिलने अशी रेघ ओढून घ्या आणि रिपीट आफ्टर मी, पुन्हा एकदा माझ्या मागोमाग बोला. बी फॉर बॉय, ठीक आहे, बी ओ वाय बॉय. बी फॉर बॅट, बी ए टी बॅट. बी फॉर बॉल, बी ए एल एल बॉल. बी फॉर बॅग, बी ए जी बॅग. बॉय बॅट बॉल बॅग, ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट इज व्हॉट इज धिस? धिस इज क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ, सी एल ओ सी के, सी एल ओ सी के, क्लॉक. कॅट, सी ए टी कॅट. कॅप, सी ए पी कॅप. अँड व्हॉट इज धिस? धिस इज कॉक, सी ओ सी के, कॉक. कॉक म्हणजे कोंबडा, कॅप म्हणजे टोपी. तर पहा इथे सेंटरला मध्ये कोणते लेटर आहे? दिस इज सी. व्हॉट? सी. तर सी फॉर कॅट, सी फॉर क्लॉक, सी फॉर कॉक, सी फॉर कॅप. पहा या सर्व स्पेलिंगचे फर्स्ट लेटर सी आहे, आहे की नाही? सर्वांनी रेघ ओढून घ्या आणि वाचा. सी फॉर क्लॉक, सी एल ओ सी के, क्लॉक. सी फॉर कॅट, सी ए टी कॅट. सी फॉर कॅप, सी ए पी कॅप. सी फॉर कॉक, सी ओ सी के, कॉक. ठीक आहे, क्लॉक, कॅट, कॅप, कॉक. नेक्स्ट, दिस इज व्हॉट? पॉट. दिस इज पॅरोट. पॅन, पॉन्ड. पहा पॉट म्हणजे हंडी, हंडा किंवा मडके. पी ओ टी पॉट, पी ए आर आर ओ टी पॅरोट. P
PAN पॅन, पॅन म्हणजे तवा. PONDपॉन्ड म्हणजे तळे, तलाव, पॉन्ड. तर इथे मध्ये कोणते लेटर आहे? स्मॉल लेटर पी. पी फॉर पॉट, पी फॉर पॅरट, पी फॉर पॅन, पी फॉर पॉन्ड. पहा, फर्स्ट लेटर पी. या सर्व शब्दांची सुरुवात पी लेटरने होते. पी फॉर पॉट, POT पॉट. पी फॉर पॅरट, PARROT पॅरट. पी फॉर पॅन, PAN पॅन. पी फॉर पॉन्ड, POND पॉन्ड. नेक्स्ट इज टॅप. दिस इज व्हॉट टॅप. टॅप म्हणजे नळ. टँक, टँक म्हणजे टाकी. टॉप, टॉप म्हणजे भोवरा. आणि टॉय, टॉय म्हणजे खेळणी. आणि मध्ये कोणते लेटर आहे? टी. कोणते लेटर आहे? टी, स्मॉल लेटर टी. टी फॉर टॅप, TAP टॅप. टी फॉर टँक, TANK टँक. TOP टॉप. अँड टी फॉर टॉय, TOY टॉय. पहा, या सर्व वर्ड्समध्ये पहिले लेटर टी आहे. रिपीट आफ्टर मी. TAP टॅप, TANK टँक, TOP टॉप, TOY टॉय. टॅप, टँक, टॉप, टॉय. ठीक आहे. तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण कोणते लेटर्स पाहिले? स्मॉल लेटर्स बी, सी, पी, टी. बी, सी, पी, टी. नेक्स्ट क्वेश्चन टू. मॅच द सेम ऑब्जेक्ट्स. मॅच म्हणजे जोड्या लावा. कोणाच्या? सेम ऑब्जेक्ट, समान, सारखे दिसणाऱ्या वस्तू. सेम म्हणजे सारखे, समान. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. समान सारख्या दिसणाऱ्या वस्तूंच्या जोड्या लावा. मॅच द सेम ऑब्जेक्ट्स. पहा, व्हॉट इज दिस? फर्स्ट पिक्चर इज व्हॉट? बॉल, बॉल. तर इथे या ठिकाणी सेम पिक्चर, सेम ऑब्जेक्ट, बॉल. कोठे आहे? इथे. तर आपण हे पिक्चर मॅच करायचे, म्हणजेच जोडी लावायची. मेक अ लाईन, ड्रॉ द लाईन फ्रॉम हिअर टू हिअर. ड्रॉ द लाईन, लाईन मारा. बॉल, बॉल. अशा प्रकारे हे सेम ऑब्जेक्ट मॅच करायचे. ठीक आहे. नेक्स्ट इज व्हॉट इज धीस? English word for this picture? Yes, absolutely right. Top, TOP top. Top म्हणजे भोवरा. तर इथे आहे. Make a line, draw the line, top. This is what? Dish or plate. डिश किंवा प्लेट. तर पहा, या ठिकाणी इथे आहे. सेम ऑब्जेक्ट, समान, सारख्या दिसणाऱ्या वस्तू. पिक्चर, ड्रॉ द लाईन. ठीक आहे. अशा प्रकारे हे मॅच करायचे आहेत. आणि लास्ट वन, दिस इज जार. JAR जार. जे फॉर जार म्हणजेच भरणी. तर इथे आहे जार. ठीक आहे. मेक लाईन, ड्रॉ दिस लाईन, जार. बॉल, टॉप, डिश, प्लेट. डिश किंवा प्लेट म्हणा. आणि दे हे इथे काय आहे? जार, जार. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी थ्री नंबर. ट्रेस द डॉट्स. हे जे डॉट्स दिले आहेत ते ट्रेस करा, म्हणजे गिरवा. हे जे टिंब आहे ते गिरवा.
ट्रेस द डॉट्स, चला मग आपण हे डॉट्स टिंब गिरूयात, ट्रेस करूया आणि पाहूया कोणते लेटर तयार होते. पहिल्यांदा वरतून अशी एक लाईन खाली ओढायची, ठीक आहे. त्यानंतर हा कर्व, असा एक कर्व जोडायचा. अरे चा, हे कोणते लेटर झाले आहे? स्मॉल लेटर बी, स्मॉल लेटर बी. पहा, अशा प्रकारे हे तुम्ही डॉट ट्रेस केले की स्मॉल लेटर बी तयार झाले आहे, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आपण हे डॉट. आता आपण गिरूया. पेन्सिल, सर्वांनी पेन्सिलचा वापर करायचा आहे. धिस लेटर इज व्हॉट? सी. पहा, इथे आपण पाहिले आहे सी फॉर क्लॉक, कॅट, कॅप, कॉक. सी, कोणते लेटर तयार झाले आहे? सी, स्मॉल लेटर सी. नेक्स्ट, धिस इज डॉट्स अँड ट्रेस धिस डॉट्स, अशा प्रकारे वरतून खाली. त्यानंतर हा कर्व इथे जोडायचा. हे कोणते लेटर झाले? पी, स्मॉल लेटर पी. हे डॉट सुद्धा गिरून घेऊया आपण. वरतून खाली यायचे पेन्सिलने गिरवा अशा प्रकारे. दिस इज व्हॉट? टी. टी, पहा, स्मॉल लेटर टी. आपण पाहिलं आहे टी फॉर टॅप, टँक, टॉप, टॉय, अशा प्रकारे हे सर्व स्मॉल लेटर्स बी सी पी टी. हे सर्व लेटर्सचे स्टार्टिंग आणि किंवा या लेटर्सचे वर्ड शब्द आपण इथे पाहिलेले आहे. बी सी पी टी. बी फॉर बॉय, सी फॉर कॅट, P for parrot, T for tank, असे हे स्मॉल लेटर्स आपण आज शिकलेलो आहोत, ठीक आहे. तर हा टॉपिक लुक लिसन अँड से इथे संपला आहे. सो आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय अँड अंडरस्टँड धिस लेसन. तुम्हाला सर्वांना हा टॉपिक समजला असेल तर कमेंट करा आणि लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.